हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा म्हणून महिलांकडून केलं गेलेला व्रत. महिलांनी केलेल्या या व्रतामुळे पतीदेवाला दीर्घ आयुष्य मिळो अशी प्रार्थना यावेळी महिलांकडून केली जाते. सोळा शृंगार करून प्रत्येक महिला वडाच्या झाडाचं पूजन पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. यावेळी वटपौर्णिमेचे महत्व एका महिलेने अस्मिता विजन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं. 40 वर्ष झाले मी एका वटपौर्णिमेची पूजा करते. वटपौर्णिमेची पूजा करते आणि याचा असा आहे की यम नेका जन्म दिला, सावित्री आली, सावित्री नेका सगळं केलेला आहे. त्या दिवशी बायकांनी सवासिनी ओटी भरून त्याची पूजा करायची वटसावित्रीची. समजा घरात काय अडचणी वगैरे असतील तर घरात आपण कागद ठेवून करायचं, कारण वडाच्या झाडाखाली पूजा केलेली असते. आणि 5 बायकांना आंब्यानी वगैरे ओटी भरायची असती, गहू आंबा वगैरे, हार फुलं तुळस गजरा ओटी भरायची एकमेकांनी. आणि उपवास करायचा, संध्याकाळी फक्त तिखट मीठ खायचं, खरं काही खायचंच नसतं, पण ज्यांना होईल तसं त्यांनी करायचं असतं. आणि पतीचं आयुष्य वाढतं हा माझा अनुभव आहे. 40 वर्षापूर्वी यमाने पण हे केलं होतं आणि सावित्री याची पूजा केली. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचं महत्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हाही पूजेचा एक हेतू आहे असंही जाणकार सांगतात.